नमस्कार, माझे नाव अतुल नारखेळे. मी विद्यावारती माध्यमिक विद्यालय मिरवाडे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव या ठिकाणाहून आलो आहे. मी आपल्याला इयत्ता 10वी विषय भूगोल पाठ क्रमांक 3 यामधील भारत प्राकृतिक रचना व जलप्रणाली याबद्दल माहिती सांगणार आहे. त्यामध्ये उत्तर भारतीय मैदान या घटकाचा आज आपण अभ्यास करूया. उत्तर भारतीय मैदान हे या ठिकाणी नकाशामध्ये हिमालयाच्या दक्षिण दिशेला, म्हणजे थोडक्यात लघु हिमालयापासून खाली दिलेला जो भाग आहे याला म्हणतात उत्तर भारतीय मैदान. उत्तर भारतीय मैदान हा भारताच्या भूमीचा खूप मोठा परिसर आहे. ज्याप्रमाणे प्राकृतिक रचनेनुसार हिमालय, उत्तर भारतीय मैदान, नंतर द्वीपकल्प, काही भारताची बेटे, याप्रमाणे हा एक उत्तर भारतीय मैदानाचा भाग आहे. तो उंच सखल अशा स्वरूपामध्ये काही ठिकाणी दिसतो, परंतु बऱ्याच अंशी हे सपाट स्वरूपाची रचना या ठिकाणी सखलपणा त्यामध्ये आहे, म्हणून त्याला आपण मैदान असं म्हणतो. हा जो भाग आहे हा सर्व उत्तर भारतीय मैदानाचा प्रदेश आहे. म्हणजे पश्चिमेकडे राजस्थान पासून तर या पूर्व दिशेकडे जवळपास पश्चिम बंगाल या राज्यापर्यंत हा पसरलेला आपल्याला दिसतो. हिमालयामध्ये ज्या नद्या आहेत, हिमालयामध्ये असलेल्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने हा प्रदेश तयार झालेला आहे. मग आता हिमालयामध्ये सिंधू नदी असेल, सिंधू नदीच्या उपनद्या, त्यांच्या मदतीने पंजाबचे मैदान, म्हणजे पंजाब राज्य जे आहे, पंजाब राज्य ज्या ठिकाणी आज आपण पाहतो त्या ठिकाणी सिंधू नदीच्या गाळाने तयार झालेला प्रदेश म्हणजे पंजाबचे मैदान, हा एक उत्तर भारतीय मैदानाचा एक भाग आहे. म्हणजे थोडक्यात पंजाबचे मैदान हे सिंधू नदीच्या संचयनाने तयार झालेले आहे. त्याचबरोबर राजस्थान असेल, राजस्थान हे एक वाळवंट आहे, जगामध्ये असलेल्या वाळवंटापैकी एक महावाळवंट, याला मरुस्थळ म्हणून सुद्धा ओळखले जाते, मरुस्थळ म्हणून याची ओळख आहे. त्याचबरोबर हिमालयामध्ये असलेल्या प्रमुख नद्यांमध्ये गंगा ही नदी आहे. गंगा नदीने उत्तर प्रदेश, बिहार, आणखी पश्चिम बंगाल या प्रदेशामध्ये गाळाचे संचयन केलेले आहे. गंगा नदी असेल, गंगा नदीच्या उपनद्या असतील, या सर्व नद्यांच्या पाण्याबरोबर काही स्फटिक वाहून आणलेत आणि त्या संचयनाने हा उत्तर भारतीय मैदानाचा भाग तयार झालेला आहे. त्याचबरोबर गंगा नदी या ठिकाणी पश्चिम बंगालच्या परिसराजवळ या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते. तिथे काही त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत, त्याला आपण पश्चिम बंगालचा काही भाग म्हणतो, त्याला त्रिभुज प्रदेश म्हणतात. सुंदरबन म्हणून सुद्धा तो प्रदेश ओळखला जातो. आणि हा सर्व परिसर हा उत्तर भारतीय मैदान या भागामध्ये येतो. पश्चिम भागामध्ये वाळवंट आहे, पश्चिम भागामध्ये वाळवंट आहे आणि पूर्व दिशेला विषम स्वरूपाची परिस्थिती आहे. हवामानाच्या दृष्टीने फार बदल आहे. इकडे पंजाबमध्ये सुपीक स्वरूपाची मृदा आहे, इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गहूचे उत्पादन होतं. इकडे सुद्धा बिहार वगैरे, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये भूजल पातळी जास्त आहे. मैदानाच्या प्रदेशामध्ये बारमाही वाहणाऱ्या नद्या, भूजल पातळी जास्त आहे, म्हणून इथे औद्योगिक प्रगती जास्त आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने सुद्धा आपण जर विचार केला तर भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांची गर्दी आपल्याला दिसते. या बरोबर सुपीक मृदा हा एक भाग आपल्याला या ठिकाणी समजला आणि औद्योगिक प्रगती करण्यासाठी ही रचना कशा स्वरूपाची महत्त्वाची आहे हे सुद्धा आपण यात पाहिलं. धन्यवाद.